राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी नाव न घेता कोल्हे परिवार एका बैठकीदरम्यान टीका केली होती. त्या टीकेला तसेच काळे गटाचे कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात घेण्यात येणाऱ्या तक्रार निवारण आढावा बैठकीवर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सदर आक्षेपाला व उपस्थित केलेल्या प्रश्नांना कोल्हे गटाचे माजी नगरसेवक जितेंद्र रणशूर यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले असून आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या टीकांवर त्यांनी भाष्य केले आहे. काय म्हणाले जितेंद्र रणशूर हे सविस्तर पहा. सहकार मर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवक नेते माननीय विवेक भैया कोल्हे यांनी कोपरगाव तहसील इथं समस्या निवारण संदर्भात तहसीलदार साहेबांना पत्र देऊन बैठक घेतली होती. ती जी बैठक आहे ती जनता दरबार नव्हता, पण समस्या निवारणासाठी नागरिकांचे दिलेलं रितसर परवानगी घेऊन घेतलेली ती बैठक होती. पण त्या बैठकीला स्वरूप जनता दरबार चाला. साहजिक 3-350 व्यक्तिगत लाभार्थी होते. 8-9 महिन्यापासून मीटिंग झाली नव्हती. आमदार साहेबांकडून दुर्लक्ष झालेलं होतं. निश्चित आमदार साहेबांची निवड 2023 झाली. मे जूनपासूनचे ते प्रकरण प्रलंबित होते. वैयक्तिक लाभार्थ्यांचे 1100 प्रकरणं होती. त्या बैठकीत झाल्यानंतर ती बैठक घेण्याचा अधिकार आहे की नाही असा प्रश्न माजी उपसभापती अर्जुनराव काळे यांनी केला. अर्जुनराव काळे ह्या तालुक्याचे उपसभापती होते. पंच समिती आता बरखास्त झाली. मी तुम्हाला त्याबद्दलची एक माहिती सांगतो, त्यांचा एक किस्सा सांगतो. ते उपसभापती होते आणि महिला आरक्षण होतं मागासवर्गीय महिलेचं. त्या संदर्भात वर्तमानपत्रात एक बातमी आली होती का तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना अडचण आहे जिल्हा परिषदेत. त्यांच्या मागण्यासंदर्भात ते माननीय उपसभापती साहेबांना भेटले. तेव्हा मी एक पोस्ट केली होती सोशल मीडियावर. मी तेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष होतो. ती माझ्या नावानिशी केलेली एक पोस्ट होती का उपसभापतीपद सभापतीपदापेक्षा मोठं आहे का. कारण त्या जी बातमी आली होती वर्तमानपत्रात, शिक्षक आपल्या मागण्यासाठी माननीय उपसभापती अर्जुनराव काळे यांना भेटले. त्या बातमीत कुठेही अर्जुनराव काळेंनी उल्लेख केला नव्हता का तुमच्या तक्रारी मी माननीय सभापती महोदयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील. त्यांनीच उत्तर दिलेलं होतं. आणि पंचायत राज सिस्टीम जी आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी जेव्हा केली तेव्हा त्यांनी ग्रामीण भागात सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून अशा पद्धतीची पंचायत राज केली होती. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. पण इथं जेव्हा पंचायत समिती अस्तित्वात आली, काळेगटाच्या ताब्यात सत्ता गेली आणि मागासवर्गीय सभापती महिला असताना आमदार आशुतोषदादा काळेंनी अर्जुनराव काळेंनाच उपसभापती दिले. म्हणजे इथं सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं नाही. जे यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत होतं, म्हणजे अजितदादांच्या आज बोर्डवर यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आहे, पण इथं दिसत नाही. इथं त्यांनी घरातल्याच माणसाला उपसभापती दिलं आणि मागासवर्गीय सभापती नामधारी ठेवलं. आणि सोशल मीडियावर जी मी पोस्ट केली होती तिला कोणीही उत्तर दिलं नव्हतं, प्रतिउत्तर दिलं नव्हतं. आणि उपसभापतीच्या काळातला जर त्यांचा कारभार पाहिला, गायगोटा गोरा प्रकरणात त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना लाभ दिलेले आणि त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांना जे साडा वाटप आहे महिला बाल कल्याणतर्फे त्याच्यासुद्धा घोटाळा केलेला आहे. मग आत्ता पंचायत समिती बरखास्त झालेली, अस्तित्वात नाही. आजही अर्जुनराव काळे सकाळी 7-9 कोपरगाव पंचायत समितीत काय करीत राहता? सकाळी 9-7 संध्याकाळी काय करीत राहता? आज पंचायत समितीचे कोणते पदाधिकारी नाही, ते सर्वसामान्य नागरिक आहे. पण ते पूर्ण वेळ देतात. आजही पूर्ण वेळ उपसभा जयंतीसाठी त्यांची चालू आहे असं समजायला आपण काही हरकत नाही. राहत राहिला प्रश्न आमदार साहेबाचा. आमदार साहेबांनी आरोप केले का आमदार साहेबांना एक गोष्टीची माहिती करून द्यावीशी वाटते मला का. आमदार साहेबाच्या गावात पाण्याची जी योजना आहे ती आमचे सरपंच होते बाळासाहेब पानगावने त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यांच्या गावात जर ते गेले तर बस स्थानकाच्या शेड कोनशिलेवर सौभाग्यवती स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांचं नाव आहे, म्हणजे त्यांच्या कार्यकाळात झाली. स्मशानभूमीचं कामसुद्धा त्यांच्या काळातलं आमदारताईच्या काळात झालेलं आहे. आमदारताई म्हणजे आमदार साहेबांनी एवढं जरी पाहिलं त्यांच्या गावात का मागच्या 5 वर्षात आमदारताईंनी काय काम केलं असेल, त्यांना पाहायचं असेल तर त्यांच्या गावात जावा. त्या गावातल्या कोनशिलेवर त्यांनी आमदारताईंचं नाव पाहावं, त्यांचं शंकेचं निरसन होऊन जाईल. त्यांनी प्रश्न केला 5 नंबर तळे. 5 नंबर तळ्याच्या संदर्भात जर बोलायचं ठरलं, 5 नंबर तळे कुठे आहे? येसगावजवळ. त्या तळ्याच्या तळ्यालगाच्या जमिनी कोणाच्या होत्या? येसगावच्या शेतकऱ्याच्या. त्या कोणी मिळून दिल्या? स्वर्गीय सहकार मर्षी शंकररावजी कोल्हे साहेबांनी मिळून दिल्या. त्यांचं योगदान काही नाही. 5 नंबर तळ्याला कोल्हे परिवाराचा कुठेही विरोध नाही. आणि आमदार साहेबांना ह्या गोष्टीची जाणीव करून द्यावं लागेल का सातत्याने. तुम्ही 8-9 महिने जेव्हा त्या मिटिंगा घेतल्या नाही, मग ते आज 800-850 प्रकरणं काल घाईघाईत मंजुरी केली, पण त्या 8 महिन्यात त्या लोकांना वैयक्तिक लाभापासून त्यांनी वंचित ठेवलं. त्या लाभार्थींची दिलगिरी व्यक्त करणार आहात का नाही तुम्ही?
त्यांना जो मिळणार होतं शासनाचा निधी त्याच्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त करणार आहात का नाही आमदार साहेबाला माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरी शेवटी जाता आता एकच आमदार साहेबांबद्दल सांगतो का आमदार साहेबांनी आरोप केले 40 वर्षे सत्ता असताना काय केले. 40 वर्षे सत्ता असताना काय केलं याचा अर्थ आमदार साहेबांनी हे पण मान्य केलं का 40 वर्षे तालुक्यातील जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं होतं. याचं आत्मपरीक्षण आमदार साहेबांनी केलं पाहिजे. कारण 40 वर्षे आमच्याकडे सत्ता होती म्हणजे 40 वर्षे ह्या कोपरगाव तालुक्यातल्या सुज्ञ जनतेने तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवले होते याची कबुली तुम्ही दिलेली आहे असं मला वाटतं. असाही देखील आरोप केला आहे माझे उपसभापती यांनी कोणत्याही सभागृहात सदस्य नसताना देखील अशा बैठकी घेतल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांकडे ते प्रश्न आहे. ते तालुक्यात राज्यातल्या राजकारणातला सर्वात आश्वासक चेहरा म्हणून वेळ भयाकोलेकडे पाहिलं जातं. आज त्यांची जी इमेज आहे राज्याच्या राजकारणातली सर्वात आश्वासक तरुण चेहरा विवेक भायांकडे लोक समस्या घेऊन येतात. त्यांना वारसा आहे सहकर्मर्षी शंकररावजी कोले साहेबाचा कर्मयोगी आणि त्यांच्याकडे लोक समस्या घेऊन आले. आमची तहसीलदार साहेबांना पत्रच आहे समस्या निवारण. आम्ही कुठेही जनता दरबार पण तो जनता दरबार होतो एवढी जनता उपस्थित राहते म्हटलं तो जनता दरबार होतो. मग त्याच्यामुळं त्यांच्या आरोपात तथ्य नाही. माझं एवढंच असेल अर्जुनराव काळे साहेबांना 9 ते 7 तुम्ही आज पंचायत समिती सदस्य पण नाही तुम्ही का वेळ देता पूर्ण वेळ त्याचा खुलासा जर केला तर त्यांनी चांगलं होईल असं मला वाटतं.